नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मुंबईकरांसाठी सुखद बातमी। भातसा धरण सुद्धा पूर्ण भरण्याच्या प्रतीक्षेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी काल तानसा आणि परवा मोडक सागर ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत। दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यानंतर तालुक्यातील आणखीन एक धरण म्हणजे भातसा धरण क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने पाऊस पडत आहे। धरणाची आजची पाण्याची पातळी 133.40 मीटर असून आजचा पाणी साठा 721.238 दशलक्ष घनमीटर एवढा आहे आणि पाणी साठा टक्केवारी 76.55% एवढी आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात धरण पूर्णपणे भरले होते। यंदा सुद्धा धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरू आहे। भातसा धरण क्षेत्राची पूर्ण क्षमता 142.7 मीटर आहे, पण त्यापूर्वी पावसाचा अंदाज घेऊन काही अंशी धरणाचे दरवाजे उघडले जातात। धरणातील पाणी साठा असल्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे असेच म्हणावे लागेल। प्रतिनिधी प्रफुल्ल शेवाळे, शहापूर। या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।